महिला दिनाचा उत्साह सगळीकडेच दिसून येतोय. पुण्यामध्ये डेक्कन क्वीन रेल्वे आज महिला दिनानिमित्त महिलांच्या हाती देण्यात आली आहे. इंजिन ड्रायव्हर, गार्ड्स, इंजिन जोडणे सगळी कामं आज महिला. आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आमच्या प्रतिनिधी अश्विनी पवार सध्या आपल्या बरोबर आहेत. अश्विनी, डेक्कन क्वीनचा आज सगळा संपूर्ण ताबा हा महिलांच्या हातात असणार आहे. काय नेमकं सध्याचं चित्र दिसतंय आणि प्रवासी कितपत उत्सुक दिसतात? नक्कीच, डेक्कन क्वीनला दख्खनची राणी म्हटलं जातं आणि आज माझ्याबरोबर या सगळ्या राण्या आहेत ज्या आज डेक्कन क्वीन जे आहे तिचं सारथ्य करणार आहेत आणि काही ज्या आहेत त्या कपलिंग करणार आहेत. माझ्याबरोबर काही महिला आहेत त्या आज डेक्कन क्वीन चालवणार आहेत. काय सांगाल तुम्ही, काय नक्की तुमचं आज या ठिकाणी रोल आहे? किती वर्षापासून तुम्ही रेल्वेमध्ये आहात? गेली 7 वर्ष आम्ही रेल्वेमध्ये काम करत आहोत आणि आज ह्या पदावरती आम्ही गेले 2 वर्ष कार्य करत आहोत आणि आज ही संधी मिळाली आहे त्याबद्दल खूप प्राऊड फील होत आहे की प्रशासनानं आपल्याला ही संधी दिली आहे. आणि सर्व डेक्कनची क्वीन आज महिला कर्मचारी पुण्याच्या चालवणार आहेत तर हे खूप आनंदाची गोष्ट आहे आमच्यासाठी. एल पीचं काम नक्की काय असतं आणि ते करताना तुमच्याबरोबर इतके सगळे लोक प्रवास करत असतात तर जबाबदारी नक्की काय असते आणि आज महिला दिनाला तुमच्या खांद्यावरही जबाबदारी आहे तर काय सांगाल? आमचं काम करणं म्हणजे पूर्ण लोको चेकिंग करणं असतं आणि गाडी प्रवासाला निघण्यापूर्वीच तिचं प्रॉपर चेकिंग केलं जातं की जेणेकरून ऑन द रन काही प्रॉब्लेम व्हायला नको आणि प्रवाशांना. आणि अनयुजुअल सिच्युएशन्सला फेस करण्यासाठी तयार राहावं लागतं. कपलिंग करणाऱ्या काही महिला की कपलिंग करणं म्हणजे काय करणं? कपलिंग करणे म्हणजे प्रशासनाची जिम्मेदारी आहे, पब्लिकची जिम्मेदारी आहे. कपलिंग नीट नाही झाली तर अपघात होऊ शकतो म्हणून ती व्यवस्थित झाली पाहिजे. झाली का नाही ते चेक करायला पाहिजे. अजूनही काही महिला आहेत ज्या कपलिंगचं काम करतात, तुम्ही काय सांगाल? किती वर्षापासून तुम्ही कार्यरत आहात आणि हे काम जे आहे आज तुम्हाला महिला दिनानिमित्त तुम्ही करत आहात, एरवी करत असता कसा अनुभव असतो रेल्वेमध्ये काम करणं? रेल्वेमध्ये काम करताना हे म्हणता येईल की अगर तुम्ही लोक काम वर्कआउट करता आहे तर टोटली पूर्ण रिस्क आहे याच्यामध्ये. कपलिंग करताना जे कपलिंग करतात 5 MPa पाईप असतो एअर प्रेशर, तो एअर प्रेशर पूर्ण लावताना पूर्ण हार्ड जातो. ॲक्च्युली ते पाईप लागले जात नाही पण तरी पण जो जेन्ट्स करतात ते कामं लेडीज सक्सेस करून दाखवतात. म्हणूनच आपण बघू शकतो महिला या ज्या आहेत प्रवाशांच्या सुरक्षितेची जबाबदारी या सगळ्या महिलांच्या खांद्यावर असते आणि आज खास करून त्यांना संधी दिली झालेली आहे कारण की आज महिला दिन आहे. RPFच्या काही या ठिकाणी महिला माझ्याबरोबर आहेत. काय तुम्ही किती वर्षापासून इथे आहात आणि तुमची नक्की जबाबदारी काय असते? आम्ही गेल्या 10-12 वर्ष कार्यरत आहोत इथे आणि सगळ्यात म्हणजे आमची 182 ही हेल्पलाईन सगळ्यांसाठी उपलब्ध केलेली आहे आणि सगळ्यांना महिलांनी कसं सतर्क राहायला पाहिजे त्याच्याबद्दल आणि त्यांना कुठल्या गोष्टीची काही घटना म्हणजे संदिग्ध घटना वगैरे असं आढळल्यास त्याच्याबद्दल त्यांना थोडीफार माहिती दिली जाते आणि आम्ही त्यांच्यासाठी तत्पर तयार असतो. त्यासाठी आमच्या सिनियर DSC महोदयांनी 182 हेल्पलाईन ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे की ज्या कोणी महिलांना त्रास होत असेल त्यांनी पटकन तिथे ती कॉल करायचा आणि तिथे आम्ही त्यांना तत्पर सेवा उपलब्ध करून देतो. एकूणच महिला या आहेत या सगळ्या आपण बघू शकतो रेल्वे सेवेमध्ये ज्या आहेत त्या महिला आज आपलं काम या ठिकाणी महिला दिनानिमित्त चोखपणे पार पडताना दिसत आहेत. खरं तर डेक्कन क्वीन म्हणजे दख्खनची राणीचा एक वेगळाच रुतबा आहे आणि आज ही राणी जी आहे ती या सगळ्या महिलांमुळे पुढे जाणार आहे, पुण्यापासून मुंबईपर्यंत प्रवास करणार आहे. खरं तर या डेक्कन क्वीन बरोबर अनेक प्रवासी दररोज पुणे मुंबई असा प्रवास करत असतात आणि खऱ्या अर्थाने त्यांना रोज सुरक्षित नेऊन आणण्याचं काम दख्खन क्वीन करत असते जे आज या ठिकाणी या ज्या सगळ्या महिला आहेत कर्मचारी आहेत रेल्वेच्या त्या करत आहेत. ठीक, अश्विनी धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि केलेल्या चर्चेबद्दल.